1980 पासूनच्या गुणवत्तापूर्ण कपडे व राजेशाही समृद्धीचा एक वारसा पुढे नेत जय हिंदने आता पुण्यातील बाजीराव रोडवर आणखी एक नवे दालन उघडले. मेवाडने मेन्स एथनिक वेअर स्टोअर नावाच्या विशेष पारंपरिक पद्धतीच्या कपड्यांचा शोरूम लॉन्च केले. या शोरूमचं अनावरण प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटनाच्या वेळी संचालक दिनेश जैन, प्रवीण जैन आणि विजय जैन आणि विनोद जैन उपस्थित होते. पुण्यातील लक्ष्मी रोड, कोथरूड, औंध, कॅम्प, पुणे सातारा रोड, पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर येथील मल्टी ब्रँड रिटेल स्टोअर द्वारे लोकांच्या पसंतीस उतरलेल्या जय हिंदने वस्त्रे व फॅशन उद्योगातील आपल्या समृद्ध अनुभवावरून पुरुषांसाठी सर्वोत्तम पारंपरिक पोशाख उपलब्ध करून देण्याची गरज ओळखली. याच कल्पनेवर अंमल करत जय हिंदने मेवार मेन्स एथनिक वेअर स्टोअर या विशेष भारतीय पारंपरिक पोशाखाचं पुण्यातील बाजीराव रोड येथे आणखी एक भव्य मेवार शोरूम लॉन्च केले. पुरुषांसाठीच्या पारंपरिक पोशाखाच्या उत्कृष्ट श्रेणीतील शेरवानी, बंदगळा, इंडो वेस्टर्न, चुडीदार कुर्ता, डिझायनर सूट, पठाणी, फॅब्रिक, रेडीमेड व फेस्टिव्ह स्पेशालिटीतील अत्यंत दर्जेदार अलंकार, क्राफ्ट वर्क आणि भरतकाम केलेली सर्वोत्तम वस्त्रे शोरूम मध्ये आजच्या आधुनिक काळातील पुरुषांसाठी उपलब्ध होणार आहेत. मेवाड मध्ये कस्टमाइज टेलरिंग व इन हाऊसिंग डिझायनर्स उपलब्ध असतील. ब्युरो रिपोर्ट, नेशन वन टीव्ही, पुणे. Yeah, good morning. It's a great pleasure for us to have all here for the launch of our second Mewar exclusive store of men's ethnic and celebration wear. And it's a really pleasure to have Georgia's Sonali Kulkarni with us today. Aajkal aapko pata hai ki ladies are the decision maker for the men's dressing. And keeping that in mind, we really did this. And that is why Sonali is here and Madhurita is here. माझ्या मते पुण्यात जे काही ब्रँड्स इतकी वर्ष टिकून आहेत त्याच्यापैकी सगळ्यात मोठे ब्रँड्स आहेत जय हिंद आणि मेवार. आणि मेन्स कलेक्शनमध्ये स्पेशली जेव्हा तुम्हाला एथनिक काहीतरी घ्यायचं असेल, मग ते नॉर्मल कॅज्युअल कुर्तासपासून ते हेवी शेरवानीजपर्यंत किंवा ब्लेझर्स, जॅकेट्सपर्यंत, लग्नाचं अवस्था असू दे, संपूर्ण प्रकारच्या पुरुषांसाठीचं जर शॉपिंग असेल ते तुम्ही इथे करू शकता. एरवी आपण बघतो महिलांसाठी खूप दालनं असतात, खूप व्हरायटी असते. पुरुषांचा नेहमी प्रॉब्लेम असतो, त्यांना काही व्हरायटीच मिळत नाही. पण आता हा प्रॉब्लेम पुणेकरांसाठी मिटला आहे, सुटला आहे. स्पेशल फक्त आणि फक्त पुरुषांसाठीचं हे मोठं टू स्टोरीड इतकं भव्य दिव्य दालन आहे आणि मला खूपच मजा आली. कारण मी आल्या आल्या बाहेर एक छान कुर्ता बघितला, म्हटलं हे मला माझ्या बाबांसाठी हवं आहे. सो जे मगाशी दिनेश जैन म्हणाले की पुरुषांना जर शॉपिंग करायचं असेल तर महिलांकडे त्याची चावी असते. क्रेडिट कार्ड जरी पुरुषांकडे असलं तरी जे काही शॉपिंग करायचं ते सगळं महिलांच्या चॉईसने आणि त्यांच्या मताने आणि त्यांच्यामुळेच होतं. त्यामुळे अर्थात मला खूप मजा येते आज इथे या संपूर्ण कुटुंबाबरोबर त्यांचा हा मोठा सोहळा अनुभवताना. आणि 1980 पासून पुण्यात राज्य करता येते तर मला आनंद आहे की मी अशा एका ब्रँडशी असोसिएट झाली आहे. मेहुल जैन, प्रवीण जैन या संपूर्ण परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मेवारचं हे दुसरं दालन आहे, लवकरात लवकर संपूर्ण पुण्यात अजून बरेच दालनं येतील अशा मी शुभेच्छा व्यक्त करते. आता अजूनही लग्नाचे मुहूर्त आहेत. एरवी पण जर पुरुषांना शॉपिंग करायचं असेल तर बाजीराव रोडवरती हे भव्य दिव्य दालन तुमच्या सगळ्यांसाठी उघडलं गेलं आहे, ओपन झालेलं आहे. आजच्या शुभ मुहूर्तावर याचं उद्घाटन झालं आहे. नक्की या आणि भरपूर मनसोक्त शॉपिंग करा.